घटनेची माहिती होताच स्थानिक आमदार बच्चूभाऊ कडू या रुग्णालयात आल्या. तुम्ही या ठिकाणी पाहत असाल त्याच्यासोबत सर्व स्टाफ, कारण आजचा हा जो दिवस आहे एकदम काळा कुप्त दिवस म्हणा लागेल. तर सध्या बच्चूभाऊ रुग्णालयात आले असून जे गंभीर जखमी लोक आहेत त्यांच्या गाठीभेटी घ्यायसाठी बच्चूभाऊनं सध्या हॉस्पिटलमध्ये प्रवेश केला आहे. या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर बच्चूभाऊ डॉक्टर सोबत चर्चा करताना आहे, सोबतच स्थानिक तहसीलदार गडकर साहेबही ऑनस्पॉट आले आहेत, घटनास्थळी आले आहेत आणि संपूर्ण माहिती या प्रकरणाची बच्चूभाऊ या ठिकाणी घेताना दिसत आहेत. सीएस आहे, त्याशिवाय या ठिकाणचा जो हेल्थ स्टाफ आहे, आरोग्य सेवक आहे, हे सर्व लोक एकत्र आलेले आहेत. तुम्ही पाहू शकता काय झालं. घटनेची माहिती होताच स्थानिक आमदार बच्चूभाऊ हे उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी भेट द्यायसाठी आले आहेत. या ठिकाणी सध्या जर तुम्ही पाहत असाल तर एक जे रुग्ण आहेत याची जे कंडिशन जे आहे लय भयानकच झाली आहे. या ठिकाणी पाहू शकता की बच्चूभाऊ सध्या जातीनं या ठिकाणी हजर झाले असून जे रुग्ण आहेत त्याच्यासोबत ते पाहणी करत आहेत. भयानकच घटना त्याच्यानं म्हणजे हे भयानकच घटना झाली आहे. तर माझ्यासोबत बच्चूभाऊ सकवून जशी बातमीमय झाली अशी घटना पाहिली एकदम म्हणजे ना एकदम सुन्न होऊन गेलं. तर डॉक्टर साहेबांनी रुग्णासोबत कोणत्या प्रकारची चर्चा करून काय तुम्ही आता डॉक्टर साहेबांना सांगितलं काही माहिती घेतली. एकतर तो ड्रायव्हर पेलेला होता आणि गाडी प्रचंड स्पीडमध्ये होती. या गाडीचा हा दुसरा ऍक्सिडेंट आहे. दुसरी गोष्ट का फॉरेस्टला आपण तो पूल रुंदकरांना कित्येकदा म्हटलं जे आता फाईल दिलेला आहे. फॉरेस्टच्या या सगळ्या कारभारामुळं बरेच पुलं म्हणजे अजूनही दोन पुलं तिथे असे घातक आहे. फॉरेस्ट परवानगीच देत नाही आणि वारंवार मुख्यमंत्र्याकडे त्याची बैठक राजकुमारजीनं घेतली, नंतर सुधीरभाऊ मुनगंटीवारकडे मिटिंगा झाल्या, पण त्याचा काही फायदा झालेला नाही. पण दुसरी गोष्ट ट्रॅव्हल्सवाल्यावर जेव्हा ट्रॅव्हल्स असू द्या किंवा एस टी महामंडळ असू द्या, एवढ्या मोठ्या वाहनावर जेव्हा आपण जसं विमानामध्ये प्रवासाची चेकिंग होतं त्या होते, आता तुम्ही जर पाहिलं या वर्षभरातल्या तर समुद्रीवर पूर्ण ट्रॅव्हल्स जळून गेली, इथे पण तशीच घटना होते आहे. तर हे ड्रायव्हरचं किमान व्यसनाधीन नसावा एवढं तरी असणं फार महत्वाचं आहे. एक तर गाडी स्पीडमध्ये आणि त्याच्यात तो दारू पिलेला होता, त्याच्यामुळे हा सगळा आघात झालेला दिसतो. बऱ्याच पेशंटला पण विचारलं, त्यांचं पण बयान तेच येते. आता बऱ्या इथे 10-11 पेशंटची इथंच व्यवस्था होतं, इथं स्कॅन पण होणार, एक्सरे पण आहे, बऱ्यापैकी इथे उपचार होईल. काही प्रायव्हेटमध्ये गेले आणि काही अमरावतीला पाठवलेले आहे. सिव्हिल सर्जन पण इथं आहे, इथले अधीक्षक पण आहे. जेवढे आहे त्याची चांगली व्यवस्था होईल याचं एकंदरीत प्रशासन तयार आहे.